न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। नमस्कार, या है KMS चॅनल आणि आपण पाहता KMS न्यूज। पाहत काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत गांधी ज्वेलर्स। 1988 पासून आपल्या कराडचे, आपल्या हक्काचे फॅमिली ज्वेलर गांधी ज्वेलर्स। उत्तम संचयन, सर्वोत्तम बांधिलकी, 100% हॉलमार्क शोरूम गांधी ज्वेलर्स, 14 शनिवार पेठ, आहुजा पटेल समोर, कराड। दत्त जयंती कराड शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाली। दत्त जयंती निमित्त कराडमधील सोमवार पेठेतील दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचा
ओम गणेश मंडळ व ओम गणेश महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचे हे 24वे वर्ष दत्त जयंतीचा उत्सव यंदा सुरू झालेला आहे. दिनांक 20 तारखेपासून हा उत्सव सुरू झालेला आहे. पहिल्या दिवशी भजन कीर्तन होऊन या उत्सवाला सुरुवात झाली. 20 तारखेला सायंकाळी ठीक 7 वाजता पालखी संपूर्ण सोमवारपेठेमध्ये पालखी घेऊन दत्तपादुकांची पालखी ही आम्ही घेऊन गेलेलो आहे. त्याप्रमाणे कालच्या दिवशी हा आमच्याकडे एक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कराड यांच्या विद्यमाने भक्ती संध्या हा एक गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त झाला. तसेच आज 22 तारीख रोजी ठीक सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव आता सुरू आहे, कीर्तन सुरू आहे. गेली 24 वर्ष झाली आम्ही सातत्यानं हे दत्तजयंती उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं करतो. सर्व सोमवारपेठेतल्या नागरिकांचा याला अतिशय चांगला प्रतिसाद असतो. दत्तजयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व नागरिकांसाठी सर्व भाविकांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. ते देखील सर्व भाविक हे अतिशय उत्स्फूर्तपणे त्याला सहकार्य देतात. साधारण 1000 लोक ह्या प्रसादाचा लाभ घेतात. अशा पद्धतीनं हे आम्ही दत्त जयंती उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करतो. त्यामध्ये सर्व महिला वर्ग, लहान मुलं, सर्व मुलं मुली, सगळ्या पुरुष माणसं यांचा सगळ्यांचा अतिशय चांगला सहभाग या ठिकाणी असतो. हे जुनं मंदिर होतं पूर्वीचं, ते आम्ही मंडळाच्या माध्यमातून पूजा अर्चेला घेऊन आता ह्या स्वरूपामध्ये चांगल्या पद्धतीनं आणलेलं आहे. त्यासाठी ज्या ज्या लोकांनी आम्हाला योगदान दिले, ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले, त्या लोकांचे मंडळाच्या वतीने मी आभार मानतो. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. दर पौर्णिमेला कराडमध्ये बौद्ध बांधवांच्या वतीनं खीर वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. याही पौर्णिमेनिमित्त ब्रह्मदेशातील भंते नंदमाला साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खीर वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दर बौद्ध पौर्णिमेला कराडमध्ये बौद्ध बांधवांच्या वतीनं खिरीचं वाटप करण्यात येतं. माजी नगरसेवक आनंदराव लादे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. बौद्ध धर्मात पौर्णिमेला खीर वाटपाला विशेष महत्व असते. पौर्णिमेनिमित्त कराडमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी ब्रह्मदेशातील भंते नंदमाला साहेब यांच्या उपस्थितीत खीर वाटप करण्यात आले. यावेळी बौद्ध बांधवांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यहां का बुद्ध समाज बच्चा से शुरू करके बड़ा आदमी सबको बुद्ध धर्म आगे बढ़ने का लिए किसिम किसिम तरीका से ज्ञान बुद्ध ज्ञान मिलने का लिए आचना को हमेशा करने का जैसा खीर खिला के बच्चा लोग को खीर खिला के जो अपना बास में कितना मालूम है भगवान बुद्ध का धर्म को मालूम होने का लिए भगवान बुद्ध का धर्म तो ब्रह्मांड में सबसे हाईएस्ट फिलोसफी है. उसलिए अपना जो कितना मालूम है इतना मालूम हो के बुद्ध धर्म को ये भारत में आगे बढ़ने का लिए ठीक है ना ये खीर खिलाने का ये इरादा भी उसका अंदर में एक हो. आज कराड शहरामध्ये पौर्णिमेनिमित्त सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी खीर वाटण्याचा कार्यक्रम आयोजित असतो. पण आज आमच्या भाग्यानं आम्हाला या ठिकाणी ब्रह्मदेशातून आमचे ज्येष्ठ भंते नंदमाला साहेब, त्याचबरोबर गुरुजी विमल, गुरुजी हरिधम्म, गुरुजी तेजपाल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि आज या यांच्या हस्ते कराड शहरामध्ये छोट्या मुलांना व बांधवांना खीर वाटप करण्यात आलेली आहे. खिरीचं महत्त्व बौद्ध धर्मामध्ये फार महत्त्वाचं आहे. या अनुषंगाने आम्ही इथला सर्व तरुण वर्ग आम्ही जर रविवारी बुद्धलिनी या ठिकाणी आम्ही जात असतो त्या ठिकाणी धम्म ज्ञान आम्ही करत असतो. त्यातून बौद्ध धम्म कसा प्रसार आचार होईल याचा आम्ही थोडं काम करत असतो. आज खरोखर भाग्य आहे की या ठिकाणी हे सर्व ज्येष्ठ भंतेजी या ठिकाणी आलेत आणि या छोट्याशा कार्यक्रमाला त्यांनी बुद्ध धम्माविषयी चांगली माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. इनरव्हिल क्लबच्या वतीनं कराड तालुक्यातील 10 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी बालनंद चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण देखील करण्यात आलं.
इनरविल क्लबच्या वतीनं नेहमीच सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. इनरविल क्लबच्या वतीनं बालनंद चित्रकला स्पर्धेचं शिवाजी सोसायटीमधील राम मंदिरात आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत कराड तालुक्यातील 10 शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या चित्रकला स्पर्धेत विविध विषयांवरती विद्यार्थ्यांनी सुंदर सुंदर चित्रे रेखाटली होती. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना इनरविल क्लबच्या सदस्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. नमस्कार, मी इनरविल क्लब कराड संगमची सेक्रेटरी छाया पवार. आज आम्ही आमच्या क्लबच्या वतीनं कराड तालुक्यातल्या 10 शाळांना बालानंद चित्रकला स्पर्धेसाठी बोलवलेलं आहे. आम्ही ज्यावेळी शाळेत त्या गेलो, ग्रामीण भागातल्या शाळेत अशा अशा स्पर्धा आम्ही घेणार आहे, तर इतके शिक्षक खुश झाले की आम्हाला खूप छान स्पॉन्सर म्हणजे रिस्पॉन्स खूप छान मिळाला. तर शिक्षक म्हटले की आमच्या ग्रामीण भागात अशा स्पर्धा घेणारे मॅडम कोण नाही इच्छित आहेत, तर आम्ही दरवर्षी तुम्हाला मुलं देऊ. तर मी पहिल्यांदा सगळ्या कराड तालुक्यातल्या ज्या शाळा आज इथे उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानते. या स्पर्धेची ज्या मुलांचा तिघांचा नंबर येणार आहे ती 3 चित्रं आम्ही राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी पाठवणार आहे. तर त्या मुलांना पहिलं बक्षीस आहे 15,000, नंतर 10,000 आणि नंतरचं तिसरं बक्षीस 5,000 आहे. तर आज खूप छान आम्हाला इथं रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि मुलांनी खूप उत्तमरित्या चित्रं काढलेली आहेत. तर मनापासून मी सर्व शाळांचे, माझ्या इनरविल क्लब मेंबरचे मनापासून आणि विद्यार्थ्यांचे उपस्थित आभार मानते. केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती निमित्त शिर्डी ते कराड अशा काढण्यात आलेल्या साई पालखीचं कराड शहरात मोठ्या भक्तिभावात स्वागत करण्यात आलं. पाहूया या पालखी सोहळ्याची काही निवडक क्षणचित्र.
KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। एमआरपी कायद्यामुळे केबल व्यावसायिक अडचणीत येणार असून याचा भूर्दंड ग्राहकांना देखील बसणार आहे, त्यामुळे एमआरपी कायद्यामध्ये बदल करावा या मागणीचं निवेदन केबल व्यावसायिकांच्या वतीनं तहसीलदारांना देण्यात आलं। सातारा जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटर्स गेली 25 ते 30 वर्ष केबल व्यवसाय करत आहेत। सदर व्यवसायामध्ये शहरी भागामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये 100 रुपये ते 150 रुपये मासिक वर्गणी घेऊन ग्राहकांना 300 ते 400 चॅनल्स दाखवण्यात येतात, परंतु नवीन होणाऱ्या अंमलबजावणीनुसार दिनांक 29 डिसेंबर पासून एमआरपी कायद्यानुसार हाच टीव्ही केबलचा दर ₹600 ते ₹800 शहरी आणि ग्रामीण भागात सारखाच होणार आहे। वरील नियम बदलानुसार केबल व्यवसायामधील केबल ऑपरेटर व केबल ग्राहकांना अडचणीत आणून तोटाच होणार आहे। ट्रायने सदरचा कायदा हा ब्रॉडकास्ट यांच्या फायद्यासाठीच केला असून यामध्ये सर्वसामान्य केबल ग्राहकांचे व केबल चालकांचे अहित दिसून येत आहे। तरी सदरच्या कायद्यामध्ये बदल करावा अशा मागणीचं निवेदन केबल ऑपरेटरच्या वतीनं तहसीलदारांना देण्यात आलं। केबल चालक बंधून आज पुन्हा एकदा आपण टीआरआयच्या या नवीन टेरिफ ऑर्डरमुळे संकटात सापडलो। आजपर्यंत आपल्यावर आलेली सगळी संकट आपण एकत्र येऊन लढलो आणि वेळोवेळी आपण जिंकलो देखील, परंतु हे नवीन जे सरकारचं धोरण आलेलं आहे या धोरणाच्या विरोधात लढण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला संघटित होण्याची गरज आहे। आणि म्हणून दिनांक 26 डिसेंबर 2018 रोजी रंगशारदा येथे सकाळी 11 वाजता सर्व केबल चालकांची बैठक आपण आयोजित केलेली आहे। या बैठकीत आपल्या लढ्याची पुढची दिशा ठरवण्यात येईल आणि मला पूर्ण खात्री आहे की जसे आपण याच्यापूर्वी संघटित होऊन लढलो यावेळी देखील आपण संघटित होऊन लढलो तर नक्कीच आपण जिंकू, परंतु या जिंकण्यामध्ये सगळ्यांची ताकद असणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी वेळेवरती 26 तारखेला या, आणखी ह्या लढ्याला आपण बळकटी द्या जेणेकरून ह्या पुन्हा एकदा संकटावरती मात करण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे हे आपण सगळ्यांना दाखवून देऊ। आणखीन ह्या लढ्याच्या माध्यमातून केबल चालकांवरती आलेलं संकट आपण दूर करू असा मला पूर्ण विश्वास आहे। केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। आणि आता पाहूया गांधी ज्वेलर्स मधील सोने आणि चांदीचे बाजार भाव। सोने 24 कॅरेट 31,600 रुपये तर 22 कॅरेट 29,722 रुपये आणि चांदी प्रति 1 किलो 37,500 रुपये। आणि याचबरोबर आज इथेच थांबूया। वैविध्यपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। नमस्कार।